भरपूर वेळेस तुम्ही वांग्याची भाजी बनवलेली असेल, पण इथं खूप सोप्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीनं बनणारी वांग्याची भाजी बनणार आहे. खूप खायला एकदम मस्त लागणार आहे. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही वांग्याची भाजी बनवली ना, तर तुम्ही बोटे चाटतच राहतात. अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी आपली बनणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीची बनणार आहे, कमी साहित्यामध्ये पण बनणारी आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघू शकता मी 7-8 अशी वांगी घेतलेली आहेत. आता वांग्याला काय आपण चिरून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी एक वांगं घेतलेलं आहे. तर आपलं हे साईडचं बोर्ड असते ना, ते असं आपण कापून घेणार आहोत. आणि मधून असं आपण ह्याला 4 फोडी करून घेणार आहोत ह्याच्या. तर आपल्याला इथं असं सुट्टं सुट्टं करायचं नाही, अशाच 4 फोडी करून घ्यायच्या. आणि हे आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत. पाण्यामध्ये टाकलं ना म्हणजे आपलं वांगं काळं पडणार नाही. तर आपण सगळी वांगी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण सगळे वांगे असे चिरून घेतलेले आहे आणि इथं पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहेत. तर आपण हे वांगं चिरून का घेतो, कारण का आपल्याला किडलेलं ते जर असलं ना तर आपल्याला हे लगेच कळतं. म्हणून आपण हे चिरून घेतले की वांगं आपण किडेलं जर असलं की आपण साईडला काढून ठेवतो. तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. आणि गॅस हात आपण मध्यमच ठेवलेला आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं. आणि आता इथे थोडंसं आपण तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे. आता गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत. आणि आपण जे वांगी घेतलेली होती ना चिरून, पाण्यामधनं मी अशी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ अशी पिळून घ्यायची. आता ती आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आता ही वांगी काय करणार आहोत, आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत मध्यम गॅसवरती. तर इथे बघू शकता आपण छान असं फ्राय पण केलेलं आहे. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, कारण का हे असा कलर आला ना तर आणखी आपलं वांगं शिजलेलं नसतं. इथंच आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे इथंच आपण फ्राय करून घेतलं ना की वांगं आपलं निंबस शिजून राहतं. तर इथे बघू शकता आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे वांगं. आणि इथं वांगं आपलं थोडंसं शिजलेलं पण आहे. तर इथं तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं वांगं छान असं फ्राय करून पण झालेलं आहे. जेव्हा आपण भाजी करतो ना त्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये शिजून घ्यायची गरज लागत नाही, म्हणून आपण इथं तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं वांगं. तर आता छान फ्राय झालेले आहे. तर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आता आपण हे त्याच कढईमध्ये काय करायचं, इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं. इथं वल्लं किंवा सुक्क असलं तरी पण चालतं. आपण ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे लालसर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. आणि इथं एक लसणाचा कांदा घेतला होता, तो असा सोलून व्यवस्थित याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा. लालसर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत मध्यम गॅसवरती. तर इथे बघू शकता आपलं खोबरं आणि लसूण छान असं लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. तर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि काढून घेतल्यानंतर आपण याला थंड करून घेणार आहोत. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपण जे वाटण करून घेतलं ते इथं थंड झालेलं आहे. ते आपण ह्याच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि टाकल्यानंतर ह्याला आपण बारीक असं वाटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आणि कोथिंबीर मी टाकणार आहे. कोथिंबीर पण खूप सारी टाकलेली आहे. तर आता हे बारीक असं वाटून घ्यायचं. पाणी ह्याच्यामध्ये अजिबात ओतायचं नाही. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. जे आपण मगाशी तळून घेतलं होतं तेल, त्याच तेल आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत. तर इथं तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी टाकणार आहोत. आणि इथं जर तुम्हाला तेल लागलं तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता. आणि जिरी मोहरीची फोडणी टाकल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व असं वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि ह्याला मध्यम गॅसवरती छान असं लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर आता आपलं इथे छान असं वाटण फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत. तर इथे मी माझ्याकडे पहिले शेंगदाण्याचं कूट होतं, तर ते कच्चे शेंगदाणे घ्यायचे, त्याला भाजायचं आणि भाजल्यानंतर मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं. तर आता आपण इथं 3-4 चमचे असं टाकून घेणार आहोत. तर मी इथे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. ते पण आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत. तर इथं आपण मध्यम गॅसवरती शेंगदाण्याचं कूट पण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर इथं मी एक टोमॅटो घेतलं होतं, त्याची प्युरी करून घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची. तर इथे आपण टोमॅटोची प्युरी पण छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. आता गॅस आपण इथं मध्यम ठेवलेला आहे.
आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। तर इथं अर्धा चमचा आपण हळद टाकून घ्यायची। इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। इथं तुमच्या तिखट सोयीनुसार टाकायचं। आणि ते अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकणार आहे। आणि जरी तुम्हाला आणखी तिखट टाकायचं असलं तरी याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आणि याच्यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे तो पण टाकायचा। गरम मसाल्याने त्याचा खूप छान अशी आपल्या भाजीला चव येणार आहे। आणि सर्वांचे छान मसाले फ्राय करून घ्यायचे। तर इथे बघू शकता मसाल्यातले छान फ्राय झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी ओतणार आहोत। तर आपण इथे थोडस पाणी ओतलेलं आहे, हे छान असं हलवून घ्यायचं। आणि हलवून घेतल्यानंतर काय करायचं, आपण जी वांगी फ्राय करून घेतली होती ना ती याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं। एक मिनिट छान असायला हलवून घ्यायचं। तर आपण इथे एक मिनिट छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी ओतणार आहोत। आणि पाणी तुमच्या सोयीनुसार ओतायचं। तुम्हाला जर पातळ पाहिजे असले तर आणखी याच्यामध्ये पाणी ओतायचं, आणि घट्ट पाहिजे असले तर कमी पाणी ओतायचं। तर ह्याला थोडस असं हलवून घ्यायचं। आणि हलवून घेतल्यानंतर ह्याला आपण झाकण ठेवणार आहोत। आणि झाकण ठेवल्यानंतर एक दोन मिनिटं ह्याला उकळून घ्यायचं। कारण का आपण पहिलं वांगे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे शिजायची आपल्याला कमी गरज आहे। तर इथे बघू शकता आपण वांगे छान असं तयार पण झालेले आहे। एक दोन मिनिटं पण झालेलं आहे, वांगे पण आपलं शिजून झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीची आहे, खायला पण एकदम मस्त लागणार आहे। ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला तर एकदम मस्त लागणार आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।